बेसिकली आज आपल्याकडे बनणार आहे मिसळ पाव। पण मित्रांनो, मिसळ पाव याच्यासाठी बनणार आहे कारण आपण जो कालचा व्हिडिओ बनवला होता नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळचे वाजलेत 11:15 आणि ताई पण इकडे आहे। हाय, गुड मॉर्निंग सर्वांना। ताई इथे नाश्ता करते, आज चपाती भाजी नाहीये, आज डोसा आहे। मी आताच खाली जाऊन डोशाचं पीठ आणलं सकाळी, मस्त फ्रेश आहे आणि चटणी पण घेऊन आले। आता पटकन गरम गरम डोसे बनवून घेते आणि भाऊला देते पहिले खायला। भूक लागली असेल ना? हो, खूप भूक लागली। मी सकाळी जाऊन आलो मॉर्निंग वॉकला। येस, जाऊन आला मी, झोपली होती तेव्हा भाऊ जाऊन आला। मीचं काय चाललंय? टाकी घासते तुझी पियाच्या पाण्याची। हा, किती दिवस हे लोक घासत नाही, लक्ष देत नाही। आता मी सुट्टी आहे ना, मग काही ना काही काम काढायला पाहिजे। बरोबर, म्हणून मी टाकी पूर्ण स्वच्छ करून घेते। मला अशी चमकवेल। या मित्रांनो, मस्तपैकी गरम गरम डोसे खायला। डोसा खाऊन झाला मित्रांनो, आणि आता काल जो आपण व्हिडिओ बनवला मसाल्याचा, तर तो मसाला आपण आहे ना वापरून बघतो आजच्या जेवणामध्ये। आणि आता मम्मी मसाला ओपन करते। हे आपलं मसाल्याचं भांडं आहे जे प्रत्येक घरामध्ये असेल मला तरी वाटतंय, कारण मी स्वतः बघितलेलं आहे। याच्यामध्ये मम्मी मसाला ओतून ठेवणार आहे आता। हो, थोडं ठेवते, असं चव बघूया ना याची कशी टेस्ट येते। मम्मीने टाकी एकदम चमकवली आहे, एकदम मस्त पैकी। त्यात पाणी पण ओतून ठेवलेलं आहे, एकदम भारी सुगंध काय तो येतोय, भयानक सुगंध आहे। बाबा, अरे भाई, सुगंध म्हणजे जवळजवळ एवढ्या अंतरावर ठेवला तरी नाकामध्ये सांडू नको। मागीच आहे तो मसाला, त्याने आतमध्ये कुठली पिशवी टाकली? टाकली काहीतरी पिशवी, ती आता मला आता वेळ नाही आहे, आपण बघू नंतर। त्याला टाकत गेला आधी, थोडा थोडाच टाकून बघ। कलर पण असं एकदम डार्क आहे ना, गडद एकदम बोलतो ना, एकदम डार्क जाडजूड। मम्मीने मला मार्केटला पाठवले कारण ताईची तब्येत जरा बरी नाहीये, त्यासाठी मी आलोय खाली। नाहीतर मी, तुम्ही बघितलंच असेल की ताईच येते मार्केटला काय आणायचं असेल तर, म्हणजे जास्त काय सामान आणायचं असेल तर ताईच येते मार्केटला। जे जे काय सांगितलंय मम्मीने ते घेऊन जातो मी फटाफट। मूग मटकी घ्यायला आलोय, काके आपले सबस्क्रायबरच आहेत आणि हे त्यांचं शॉप आहे इथे, आणि मूग मटकी वगैरे पण असं काकी लावतात। सगळं घेऊन झालं, आता फक्त मोसंबी संत्री घ्यायची आहे, कारण जेव्हापासून मी संत्री खायला लागलो ना, मोठ्या साईजची जी संत्री असतात ती, त्यामुळे मी जरा जास्तच बेटर फील करतोय आणि खूप आवडतात मला ती। म्हणजे मम्मी बोलली एकदा तरी खा, एकदा तरी खा, तर त्याच्यामुळे मला सवय लागली आणि आता तर असं वाटतंय की भाई पाहिजेच म्हणून। ही वाली संत्री जी छोटी असतात ती नाही, ही मोठी वाली आहेत ना, याच्यामध्ये ना भाईसाहेब व्हिटॅमिन एवढं असतं ना, आणि याचे फायदे पण बघितले, डायबिटीस साठी पण चांगलं असतं। हे दोन बिस्किट, संत्री पाव, फरसा, लिंबू आणि मूग मटकी। बेसिकली आज आपल्याकडे बनणार आहे मिसळ पाव। पण मित्रांनो, मिसळ पाव याच्यासाठी बनणार आहे कारण आपण जो कालचा व्हिडिओ बनवला होता मालवणी मसाला बनवला होता, तो मसाला आपण आज मिसळ मध्ये युज करणार आहोत म्हणजे घरगुती जेवणामध्ये। सो त्याचा एक रिव्ह्यू म्हणून हा व्हिडिओ असणार आहे। ओव्हरऑल आपला लाईफस्टाईल ब्लॉग आहे, बट त्याचाच रिव्ह्यू देणार आहे मी। सो त्यासाठी आज मिसळ पावचं प्लॅनिंग केलेलं आहे। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, मम्मी इथे उपासना करते आणि इकडे आज माझी औषधं आलेली आहेत, अथक प्रयत्न घरातल्यांचे माझ्यासाठी सर्वांचेच, कारण मला जगवण्यासाठी ऑब्व्हियसली ती आई आहे ना, ते तिलाच कळू शकतं, बाकी कोणाला नाही। त्यासाठी या गोळ्या ऑर्डर केलेल्या आहेत, या गोळ्या आलेल्या आहेत। म्हटलं तर ह्या गोळ्या रिस्की गोळ्या आहेत, तर जपूनच खायच्या आहेत। तर उद्या सकाळपासून माझं वेगळं रुटीन बनणार आहे, म्हणजे 6 वाजता या सकाळी 2 गोळ्या घ्यायच्या आहेत दररोज, आणि नंतर ही 15 दिवसाची औषधं आहेत, नंतर कळेल आपलं नेक्स्ट आयन किती आहे। आता सध्याचं रिसेंट आयन 1650 आहे, तर ते मला जवळजवळ 500 ते 400 पर्यंत आणायचं आहे। आता हे पोट आहे असं वाढलेलं, पण हे कमी करायचं आहे। आजचा असा व्हिडिओ होता। आता ताई मिसळ बनवली।
मिसळ ताट तयार आहे आणि बघा इथे मस्त पैकी मम्मीने एकदम ताट सजवून दिलेला आहे. इथे फरसाण आहे, कांदा आहे, लिंबू आहे, पाव आहे आणि मस्त पैकी मालवणी स्टाईल उसळ आहे. कारण यामध्ये मालवणी मसाला ऍड केलेला आहे जो नवीन बनवलाय तो. आणि मम्मीचा इकडे चला मित्रांनो या जेवायला. मला बनवून आणायचो म्हणजे यापूर्वी त्याची टेस्ट म्हणजे असायची, म्हणजे बऱ्यापैकी असायची. आणि आता हा बघूया मसाला कसा आहे तो. पहिल्यांदाच आपण गेलेलो तिकडे लालबागला, पहिल्यांदाच कधीच नव्हतं हे माहिती होतं लालबागला बनतो मसाला, पण आम्ही कधी नव्हतो गेलो, कधीच नव्हतो. आताच याच वर्षी गेलो आम्ही, पण कुठे बनतात ना ते नव्हतं माहिती. मस्त मस्त ना, चांगला मसाला बनवलाय. फक्त नकाय करता फक्त उसळ सोबत पाव जरी खाल्ला तरी तिकट लागतं. मसाला एकदम टेस्टी बनवली, खूप चांगला बनवलाय मसाला. त्या लोकांच्या याच्याने अंदाजानेच टाकतात ते लोक, आपल्याला मसाला किती घ्यायचा आहे, किती किलोचा बनवायचा आहे, ते बरोबर स्वतःच टाकतात, सांगतात. आपल्याला काही गरज नाही अशी, आणि असेल माहिती तर चांगलीच गोष्ट आहे. दररोजचं काम आहे त्यांचं, दररोजची गिऱ्हाईक घेतात त्यांच्याकडे. काय कसं आहे, मस्त एक नंबर आहे मसाला, एकदम टेस्टी चांगला मसाला बनवलेला आहे. मस्त कांदी लिहून आणलेस तू, मस्त झाला होता मिसळपाव स्पेशली मसाल्यामुळे. तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, मसाला अनबॉक्स केला होता तो व्हिडिओ आहे. आणि त्याच्या अगोदरचा पार्ट म्हणजे आम्ही लालबागला गेलो होतो तो पण, ती पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर नक्की बघा म्हणजे एकूणच तुम्हाला ओव्हरऑल कळेल. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि माहिती आहे ना मंदार आंबकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय. आणि व्हिडिओ नक्की बघा कालचा.